नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजयन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण नववीची मराठी विषयाची चाचणी क्रमांक दोन या ठिकाणी सोडवतो आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिला प्रश्न दिला आहे आपल्याला कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा तर आपल्याला कविता दिलेली आहे कविता दिली आहे गे माय भू तुझे मी फेडीनं पांग सारे आणिनं आरतीला हे सूर्य चंद्र तारे आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना आई तुझ्यापुढे ही माझी व्यथा कशाला जेव्हा तुझ्यामुळे या जन्मास अर्थ आला मी पायदूळ घेतो जेव्हा तुझी जराशी माझी ललाट रेषा बनते प्रयग काशी आई तुझी अशी मी गाईन रोज ग गाणी माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी तर ही एक कविता आपल्याला दिलेली आहे आणि याच्या आधारे आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत आणि या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत तर चला तर सुरू करूया पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे हे केव्हा घडले घडते ते लिहा पहिलं दिलं आहे आपल्याला त्याच्यामध्ये अ कवीची ललाट रेषा प्रया काशी बनते तर ही कधी बनते जेव्हा कवी जमिनीची थोडीशी पायधूळ घेतो त्यावेळा तेव्हा होत ते, ते ठीक तर मग आपण इतरांसर लिहूया कवी जेव्हा कवी जेव्हा जमिनीची थोडीशी थोडीशी पायदूळ घेतो तेव्हा तेव्हा ललाट रेषा प्रयाग काशी बनते असं कवीचं म्हणणं आहे ठीक आहे त्यानंतर दुसरा प्रश्न जो दिला आहे तो बघूया कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतो कधी गाऊ शकतो जेव्हा कवीची वाणी दुधाने भिजून जाते तेव्हा कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतो माहिती लिहिू आपण जेव्हा कवीची वाणी ही दुधाने कवीची वाणी दुधाने भिजून जाते भिजून जाते तेव्हा ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधून लिहा ठीक आहे तर आपण इथे काही शब्द लिहूया समजा पहिला शब्द मी इथे लिहितो परत लिहि बघा सारे तारे तुम्हाला इथे बघायला पण मिळत असतील वरती इथे लिहूया आपण सारे त्यानंतर येईल तारे दुसरं लिहूया आपण तान्हा आणि पान्हा तान्हा पान्हा त्यानंतरून तिसरं आपण असं लिहू शकतो कशाला आणि पुढे आला कशाला आला चौथं लिहूया इथे जराशी काशी जराशी पुढील काशी त्यानंतर पाच नंबरला असं लिहूया गाणी वाणी गाणी वाणी बघा प्रश्न क्रमांक तीन दिलेला आहे पुढील काव्य काव्यपंक्तींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा गे माय भू तुझे मी फेडी न पांग सारे आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे ठीक आहे तर याचा आपल्याला काय लिहायचं आहे अर्थ तुम्हाला जशा पद्धतीने समजतोय त्याप्रमाणे तुम्हाला ते राईट करायचं आहे तर मी इथे तुम्हाला अर्थ राईट करून देतो बघा हे मातृभूमी आता इथं दिले गे माय भू, तुझे मी फेडीनं पांग सारे म्हणजे काय आता माय भू म्हणजे जी जमीन आहे किंवा मातृभूमी त्याच्या त्याला उद्देशून म्हटलेली कविता आहे ठीक आहे ए मा, हे मातृभूमी मी तुझे सगळे उपकार फेडणार आहे मी तुझे सगळे उपकार फेडणार आहे फेडणार आहे आहे ठीक आणि आणि आरतीला हे सूर्य चंद्र तारे म्हणजे आणि तुझ्या आरतीला सूर्य ग्रह तारे घेऊन येणार आहे तुझ्या आरतीला आरतीला सूर्य चंद्र किंवा चंद्र सूर्य सूर्य ग्रह आणि तारे घेऊन येणार आहे आणि तारे घेऊन येणार आहे आहे ठीक आहे तर हा अर्थ आपण इथे लिहू शकतो त्यानंतर पुढे दिलेला आहे आपल्याला पुढचा प्रश्न पुढील ओळींचे गण पाडा ठीक आहे आपल्याला काय करायचं आहे पुढे काही ओळ दिलेले आहेत तर त्याचं आपलं गण पाडायची तर पहिला आपल्याला दिला आहे अभंगात गोडी तुझ्या भाकरीची ठीक आहे तर सगळ्यात आधी आपण काय करणार गण पाडताना आपण जी काव्यपंक्ती पंक्ती दिली आहे ती तीन तीन शब्दांच्या गटात ती आपल्याला लिहायची तीन तीनचा गट तो करायचा लिहूया काव्य काव्यपंक्ती एक नंबरची काव्यपंक्ती ठीक तर पहिले लिहिले अभंगाच पहिले लिहा इथं अ भंग आणि इथं लिहा गा पुढे त गोडी इथली लिहा त गो डी तुझ्या भाकरीची मितली या तुझ्या याला जोडी अजून एक घ्या भा पुढे करीची क री आणि इथे ची त्यानंतरून आपण काय करणार इथे क्रम लिहिणार ठीक आहे मग इथे क्र, क्र, क्र क्रम क्रम मध्ये इथे येईल अशा प्रकारचा इथे क्रम येतोय त्यानंतरून गण लिहायचा आपल्याला गण इथे येईल य इथे पण येईल य इथे य आणि इथे पण य येईल ठीक आहे त्यानंतर दुसरा जो दिलेला आहे प्रश्न तर इथे लिहू आपण काव्य पंक्ती ठीक तर दिली थोडी पुढची पखरण बघ घाली भोवरी परिजात जात इथे लिहा पखरण पुढे न बघ भग... न ब घ त्यानंतर घाली भू घाली भू त्यानंतर वरी पा वरी पा आणि जात री जात ठीक आहे आणि पुढे क्रम लिहायचा आपल्याला याचा तर क्रम इथे येईल आणि इथे आपल्याला गण लिहायचा आहे तर गणामध्ये येईल इथे न इथे पण येईल न पुढे म पुढे येईल य आणि इथे पण येईल य ठीक आहे चला हा क्वेश्चन इथे सॉल्व्ह केला पुढचा प्रश्न दिला जोड्या लावा सामासिक शब्द आणि समासाचा प्रकार सामासिक शब्द दिले आता आपल्याला आणि समासाचा प्रकार ओळखून आपल्याला काय करायचं त्याच्या योग्य त्या अशा जोड्या लावायच्या तर पहिले दिले आपल्याला प्रतिक्षण ठीक आहे तर प्रतिक्षण हा अव्ययी भाव समास आहे माहिती आपण याची जोडी लावूया अव्ययी भाव त्यानंतर गजानन तर गजानन हा बहुरीही समाज आहे त्यानंतरून चौकोन हा तत्पुरुष समास आहे चौकोन हा तत्पुरुष आणि विटीदांडू द्वंद्व समास आहे ठीक आहे विठ्ठंदू हा द्वंद समास आहे तर अशा जोड्या आपण इथे कंप्लीट केल्या त्यानंतर पुढे एकच प्रश्न दिला आपल्याला शेवटचा तो म्हणजे पत्र लेखन ठीक आहे तर इथे आपल्याला काय करायचं आहे बघा प्रश्न असा आहे तुमच्या वर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षक दिन साजरा करणार आहेत त्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहण्याची विनंती करणारे पत्र तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहा तर सगळ्यात आधी आपल्याला इथे पत्रामध्ये असं लिहावं लागेल सर्व विद्यार्थी सर्व विद्यार्थी इथे शाळेचं नाव लिहा खाली मी तर लिहितो सरस्वती विद्यालय नाशिक ठीक आहे तुम्ही या जागी दुसरं पत्र लिहू शक पत्ता लिहू शकता ठीक आहे तुम्ही तुमच्या शाळेचंही नाव लिहू शकता आणि तेथील पत्ता पण लिहू शकता त्यानंतर इथे दिनांक लिहायचंय दिनांकासाठी मी जागा सोडतो आणि खाली लिहायचंय प्रति ठीक आहे आणि ज्यांना पत्र लिहायचंय त्यांचं आपण इथे नाव लिह मान्यध्यापक ठीक आहे प्रति माननीय मुख्याध्यापक साहेब त्यानंतर पुढे पुढच्या ओळीमध्ये आपल्याला लिहायचं शाळेचं नाव सरस्वती विद्यालय नाशिक ठीक आहे त्यानंतरून पुढे त्या ठिकाणी विषय लिहूया ठीक आहे विषय काय आहे तर विषय असा आहे की शिक्षक दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिक्षक दिन शिक्षक दिन कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अध्यक्ष म्हणून उपस्थित राहण्याबाबत उपस्थित राहण्याबाबत ठीक आहे आणि इथे आपल्याला लिहायचं आहे महोदय पुढे लिहूया आपण आम्ही सर्व विद्यार्थी आम्ही इथे खालच्या ओळीत लिहा आम्ही सर्व विद्यार्थी येणाऱ्या पाच सप्टेंबरला पाच सप्टेंबरला किंवा सप शिक्षक दिन साजरा करणार आहोत शिक्षक दिन साजरा करणार आहोत ठीक आणि शिक्षक दिन साजरा करणार आहोत या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अध्यक्ष म्हणून आम्ही आपणास निमंत्रण देत आहोत आम्ही आपणास निमंत्रण देत आहोत देत आहोत ठीक आहे आणि पुढे असं लिहूया तरी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारून शोभा वाढवावी ही नम्र विनंती तरी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारून अध्यक्षस्थान स्वीकारून कार्यक्रमाची शोभा वाढवावी शोभा वाढवावी ही नम्र विनंती विनंती ठीक आणि पुढे इथे लिहूया कळावे त्यानंतर इथे लिहिणार आपण आपले आज्ञाधारक विद्यार्थी आपले आज्ञाधारक विद्यार्थी इथे आपल्याला नाव लिहायचं नाही मग इथं आपण लिहूया अ ब क ठीक आहे तर अशा प्रकारे हा जो पत्र आहे आपण लिहू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि लवकरच आपण चाचणी क्रमांक दोनचे सर्वचे सर्व व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहोत तर त्याच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या